सांस्कृतिक मित्र मंडळ धर्मवीर श्री आनंद दिघे साहेब यांच्या संकल्पनेमधून स्थापन झालं आणि त्यांच्याच संकल्पनेतून श्रीरंग नवरात्र उत्सवाची स्थापना झाली. 1991 साली धर्मवीर श्री आनंद दिघे साहेब यांनी या मंडळाची स्थापना केली. श्रीरंग नवरात्र उत्सवास आम्हाला त्यांनी प्राधान्याने मदत करून या उत्सवाचा प्रारंभ केला. आज मंडळाचं 23वं वर्ष आहे. मंडळाचे विविध उपक्रम आणि मंडळाचे धार्मिक कार्यक्रम आम्ही इकडे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा सण उत्सव पारंपरिक पद्धतीने आम्ही साजरा करतो. याच्यामध्ये धार्मिक कार्यक्रम जास्तीत जास्त होतात. आम्ही इकडे गरबा रास किंवा डान्स कॉम्पिटिशन्स असे प्रकार न ठेवता भजन, त्याच्यानंतर होम, हवन, भारूड, त्याच्यानंतर असे विविध प्रकारचे जे धार्मिक कार्यक्रम आहेत ते आम्ही करतो. कालच आमच्या इकडे दशावतारचा नाटकाचा एक खेळ झाला. असंख्य श्रीरंग सहनिवासातील रहिवाशांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. आमची अशीच इच्छा आहे की संपूर्ण ठाणेकरांनी ह्या देवीचं दर्शन घ्यावं. आम्हाला सांगावंसं असं अभिमानानं वाटतं की दररोज या देवीला तिच्या नवसाप्रमाणे साडी नेसवली जाते. ठाणे शहरामध्ये क्वचित असं असेल, पण श्रीरंगची देवी श्रीरंगाई हिला दररोज सकाळ, दुपार, संध्याकाळ ह्या तिन्ही वेळामध्ये त्या कलरच्या वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसवल्या जातात. आणि ह्या साड्यांचा जो महिलांनी हे केलेला असतो त्याला नवस, तो फेडण्याकरता इकडे मंगळवार किंवा अष्टमी अशी प्रत्येक दिवशी रीघ लागलेली असते. मी मंडळाचा अध्यक्ष श्याम देवीदास निकम आपणा सगळ्यांना ठाणेकरांना श्रीरंगमधील रहिवाशांना आणि जे कोणी आमचे बाहेर देशापरदेशात आमचे आप्तेष्ट नागरिक असतील त्यांना विनंती करतो की आपण एकदा तरी ह्या मंडळाला येऊन भेट द्यावी आणि इकडचे धार्मिक कार्य आपण त्याच्यामध्ये सहभागी व्हावे. ही माझी आपणा सर्वांसमोर नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.